नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी इंजिनियर या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ITI क्राफ्ट इंस्ट्रक्टर या पदासाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। CBT 2 या एग्जामचं ज्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे किंवा प्रिपरेशन करत आहात त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। यामध्ये कोर्ट केसचा काय झालं किंवा काय रिझल्ट लागणार आहे, 1457 पोस्टचं काय होणार आहे आणि CBT 2 एग्जाम कधी होणार आहे याबद्दल डिटेल आपण माहिती घेणार आहोत। ओके, सो आपण सर्वजण CBT 2 साठी आतुरतेने वाट पाहत आहोत। तर CBT 2 कधी होणार आहे याची सर्वांनाच आशा लागली आहे। यावर कोर्टचा रिझल्ट काय लागेल किंवा काय लागणार आहे यावरही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो अभ्यास करताय ना तो सुरूच ठेवा, कारण कोर्टाकडून अजूनही काही अपडेट आलेला नाही। ठीक आहे, जो काही नॉन CITS वाल्यांचा डाटा कोर्टने मागविला होता तो त्यांच्याकडे आलेला आहे। या व्यतिरिक्त कोर्टचा रिझल्ट जो आहे मे बी या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे। ठीक आहे, या वीकमध्ये रिझल्ट जो आहे डिक्लेअर होण्याची मोस्टली प्रोबॅबली चान्सेस असणार आहे। ठीक आहे, आणि तुमची एक्झाम जी होणार आहे 1457 पोस्टसाठी CBT 2 एक्झाम जी होणार आहे ती तुमची मे महिन्यामध्ये होणार आहे। ठीक आहे, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा सेकंड आठवड्यामध्ये काय होणार आहे, CBT 2 एक्झाम जी आहे ती मोस्टली चान्सेस आहे होण्याचे। ठीक आहे, कोर्टचा रिझल्ट जो आहे तुमचा या आठवड्यामध्ये लागण्याचे सर्वात मोठे चान्सेस असणार आहे। जो नॉन CITSचा डाटा कोर्ट नेमाविला होता तो त्यांच्याकडे दाखल झालेला आहे। यानंतर DVT कडून परिपत्रक जारी करण्यात येणार आहे। तो परिपत्रक ज्यावेळेस जारी होईल त्यावेळेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच अपडेट करणार आहे। ठीक आहे, तर माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही ज्या एक्झामचा अभ्यास करत आहात किंवा ज्या एक्झामची डेट तुम्हाला माहिती आहे त्याचा एक्झाम कधी होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे, त्या एक्झामचं तुम्ही प्रिपरेशन सुरू करा। ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं जे की तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड जो डाटा मिळणार आहे किंवा पाहिजे आहे तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करत आहे, तो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत जा। ठीक आहे, तर कोर्टचा रिझल्ट मे बी या आठवड्यामध्ये लागण्याचे मोस्टली चान्सेस आहे। ठीक आहे, तर CBT 2 तुमची मे महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये होण्याचे मोस्टली चान्सेस असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या एक्झामची डेट तुम्हाला मी परत सांगत आहे, ज्या एक्झामची डेट तुम्हाला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल कंबाईन, ज्या विद्यार्थ्यांनी कंबाईनचा फॉर्म फिलअप केलेला आहे त्यांच्यासाठी एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे 30 तारीख आहे, त्या एक्झामचं तुम्ही प्रिपरेशन करा। आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी तुम्ही वैयक्तिक स्पेशली 1-2 तास तरी वेळ दिला फॉर अ रिव्हिजन पर्पज, तर हे सुद्धा चांगलं होऊ शकणार आहे। ठीक आहे, फॉर अ रिव्हिजन तुमचा बराचसा अभ्यास झालेला आहे, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टरसाठी वेळ भरपूर भेटलेला आहे। ठीक आहे, तर तुम्ही रोजचे 1-2 तास जरी वेळ दिला तर भरपूर होणार आहे। ठीक आहे, आणि ज्या एक्झाम जवळ आहेत त्यांचा एक्झामचा अभ्यास करायला काही हरकत नाही। ठीक आहे, तर माझं असं म्हणणं आहे की ज्या एक्झाम डिक्लेअर झालेल्या आहेत त्या एक्झामचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे। ठीक आहे, पाहूयात शेवटी कोर्टचा निकाल काय लागत आहे, जे की नॉन CITSच्या प्रेफरन्सनुसार तर त्यांना जागा देण्यात येणारच आहेत, पण CITS वाल्यांचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी असणार आहे। तर पाहूयात आपण कोर्टच्या निकालानुसार काय अपडेट येणार आहे। जसं निकाल लागेल मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी इंजिनियर या चॅनलवरती अपडेट करत राहील। ठीक आहे, तर बी प्रिपेअर्ड। ओके, थँक्यू।